नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खाताडी पोरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर उन्हाळ्याचा सीझन चालू झाला आहे, ऊन असं एवढं भयंकर लागायला लागले आणि सगळ्यांचा प्रश्न पडला, अरे उन्हाळा चालू झाला आणि आता खाताडी पोरू काय दाखवणार, गार खायचं प्यायचं दाखवलं पाहिजे, मग म्हणून खाताडी पोरू आता प्रश्नात पडले। अक्षा मग लस्सी खाणार काय? लस्सी खायची असते मग तुला असं दाखवतो जिथं लस्सी पीत नाही तर लस्सी खायला। बर, मग कोल्हापुरी चवीची तोड असेल का त्याला? तसं सांगता येणार नाही, पण जेमतेम कोल्हापुरीला मॅच करेल अशी एक लस्सी आहे पिंपरी मार्केट येते, माहिती आहे तुला? तू लस्सी घरची तर बात नाही ना? बरोबर आहे। तर चला मंडळी आपण जाऊया आज लस्सी घर मध्ये लस्सी खायला, जिथं लस्सी पीत नाही लस्सी खातात। खाताडी पोर पोचल्यात पिंपरी मार्केटमध्ये। हे जे पुढं बघताय तुम्ही ते सरळ आहे, ते पिंपरी मार्केट आहे आणि ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो हे लस्सी घर आहे जे पिंपरी मार्केटमध्ये आहे। आणि जिथं पोरांनी गोष्ट केली की जिथं लस्सी येऊन खायची असते प्यायची नसते, तुम्ही बघू शकता यांचं क्लीन आणि क्रिस्प असं एकदम आउटलेट आहे, ज्यांच्याकडं व्हरायटी ऑफ मेनू कार्ड आहे आणि त्यांचं लस्सीचं फक्त तुम्ही बघू शकता एवढं मोठं असं मेनू कार्ड आहे त्यांचं। तर आपण इथं येऊन टेस्ट करणार आहे ह्या लस्सी घर मधील त्यांच्या हायेस्ट सेलिंग डिशेस। तर खाताडी पोरं तुम्हाला लस्सी घर मधल्या त्यांच्या हायेस्ट सेलिंग ज्या लस्सी आहेत त्या दाखवणार आहे। तर सुरुवात त्या लस्सी मँगो आहे। तर अक्षा मला वाटतं की तुला नक्की चांगली आवडेल, सगळ्यात मोस्ट सेलिंग डिश आहे यांची, लोकांची पण पसंती असेल की आता उन्हाळा सुरू आहे आणि आंबा हा सगळ्यांचं आवडतं फळ आहे, त्यामुळे याची डिमांड असेल। आणि जसं तिने म्हणतात की लस्सी पिता येते का बघूया, तर खरंच म्हणजे उडकट की ती आपण प्यायची नाही आहे म्हणजे खायलाच पाहिजे। तर बघूया आपण, पहिला मिक्स करूया लस्सी। रत्नागिरीचा हापूस आंबा आहे आणि त्याची जी केशर आहे, हा हा काय टेस्ट देते त्याची। आणि मेन म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला की लस्सीचे आपल्या शरीरासाठी एवढे काय म्हणतो म्हणजे एवढे शारीरिक फायदे आहेत आरोग्यासाठी की त्याच्यातले जे बॅक्टेरिया असतात दह्यापासून जी बनवलेली लस्सी असते, तर त्याचे म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मेन म्हणजे इम्युनिटी बुस्टर म्हणून याचा यूज केला जातो। मेन म्हणजे हेल्दी एक डिश आहे। तर टेस्ट म्हणला तर म्हणजे तोड नाही अशी टेस्ट आहे, लस्सी क्लास आहे यांची। आणि मँगो सीझनमध्ये आला आहे आता, तर नक्की येऊन इथं ट्राय करा। तर सुमित खरंच तू म्हणलास तसं की बाबा इथं लस्सी खायलाच पाहिजे आणि म्हणून आत्ता कळते की बाबा यांची काय एवढी फेमस लोक आहेत, प्रत्येकाला सांगतात इथं हीच मँगो लस्सी आहे आणि टेस्ट ऑफ क्लास आहे। गाडी पोरांनी घेतल्या लस्सी घर मधली ही त्यांची सेकंड हायेस्ट सेलिंग डिश आहे, त्याचं नाव आहे लजीज लस्सी। ज्या बेसिकली तीन लस्सीचं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये, मँगो आहे, मिक्स फ्रूट आहे आणि ड्रायफ्रूट, अशा तीन याची एक यांची प्रीमियम क्वालिटीची ही लस्सी आहे। तर त्यांचं सजेशन आहे की बाबा तुम्ही मिक्स करून पिऊ तर शकतच नाही, खायलाच पाहिजे, हे विषय ऑप्शन नाही आला इथं। तर आपण पहिला सगळं व्यवस्थित मिक्स करूया सगळ्या याच्यात, क्वांटिटी पण भरपूर आहे। तर आपण टेस्ट करूया, एका स्पूनमध्ये तुम्हाला म्हणजे फळं पण येतात, लस्सी पण येते, मँगो पण येते आणि ड्रायफ्रूट पण येते। म्हणजे एका स्पूनमध्ये म्हणजे क्वांटिटी आपण काय म्हणतो त्यांनी इन्ग्रेडियंट काढायला पण कंजेशन कुठे केली नाही, त्यामुळे टेस्ट त्याची एवढी आपल्याला क्लास येते की आपण इमॅजिन नाही करू शकत की लस्सी एवढी कशी चांगली लागू शकते। आणि मेन म्हणजे जी फळांची इंच आहे ती सगळी फ्रेश फ्रूट यूज करतात, त्याच्यामध्ये त्यांनी मला आता याच्यामध्ये चिक्कू लागला, सफरचंद आहे आणि डाळिंब आहे, असे सगळे मिक्स फ्रूट आपल्याला याच्यामध्ये खायला मिळत आहेत।
तर नक्की एकदा येऊन तुम्ही त्यांची ही लजीज लस्सी ट्राय करा. तुम्हाला 1 लाख एकदा काही लस्सी आवडणार म्हणजे आवडणार. कादळी पोरांनी त्यांची अजून एक लस्सी घेतल्याची बेस्ट सेलिंग आहे, तिचं नाव आहे रजवाडी लस्सी. आणि याच्यात 4 लस्सीचं कॉम्बिनेशन असतं, जे एक त्यांची प्लेन लस्सी आहे ती आहे, त्यानंतर केसर लस्सी आहे, ड्रायफ्रूट्स आहेत, आणि सर त्याचं कॉम्बिनेशन ही रजवाडी लस्सी आहे. ही पण आपण पेचा ऑप्शन इतर नाही आहे, याच्यात तुम्ही खाऊच शकता फक्त. त्याच्यात पण एक आपल्याला ते व्यवस्थित त्याच्यावर वर त्यांनी चेरी टाकली. लेमन फ्लेवरची होती तरी पण व्यवस्थित मिक्स करायला पाहिजे. क्वांटिटी एवढे की त्यांनी वरपर्यंत भरून देतात आणि ते व्यवस्थित हलवायला पाहिजे, तरच आपण त्याची मजा घेऊ शकतो व्यवस्थित. तर आपण टेस्ट करूया. फ्लेवर खतरनाक. मेन म्हणजे जे आपण काय म्हणतो त्याला की कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय. ही सगळ्यात ही त्यांची मेन USP आहे यांच्या लस्सीची. आणि रजवाडी लस्सी जशी नावागत आहे तसं त्याची टेस्ट पण आहे. म्हणजे आपल्याला राजेरजवाड्यांच्या घरातल्या असल्यासारखं बाबा आपण मिक्स फ्रूट ड्रायफ्रूट्स खातोय, सगळ्या लस्सी एका ह्याच्यात खातोय, तो बिल आपल्याला ही लस्सी देते. टेस्ट आपण कशाची कम्पेअर नाही करू शकत. हा सगळ्यात भारी त्या तिन्हीपेक्षा मला ही रजवाडी लस्सी मला सगळ्यात बेस्ट वाटली. आणि त्या लस्सीला मी 10/10 देईल. थोडी क्लास ही मला लस्सी आवडली. तुम्ही येऊन सांगा तुम्हाला कोणती लस्सी आवडते. आणि खादाडी पोरं तुम्हाला असंच नवनवीन उन्हाळा आहे तर गार प्यायचे कोल्ड्रिंक्स ठिकाणं दाखवत राहतील. खादाडी पोरांना तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.